पण मग अशा वेळी खरंच आपण खूप हतबल होऊन जातो. म्हणजे पता यानंतर अंधश्रद्धेवरच श्रद्धा ठेवण्याखेरीज आपल्याकडे काहीही पर्याय उरला नाही असं दिसतंय. म्हणजे काय? म्हणजे मामा मला असं वाटतं की म्हणजे नेहाला कशाची तरी बाधा वगैरे किंवा म्हणजे या वास्तूत काही दोष आहेत किंवा काय हे शरद, तुझ्यासारखा शिकला सवरलेला मुलगा असं बोलायला लागला तर काय बोलायचं काय? नाही तसं खरंच नाही आहे तसं. पण मग म्हणजे आता काय मग यानंतर? मान्य आहे मला की घटनाच इतक्या विचित्र वेगाने घडत आहेत आणि कोइन्सिडन्सची शक्यता इतक्या मोठ्या प्रमाणावर नसते, पण तरी तू म्हणतोस ते मला नाही पटत आहे. मग तुमचं काय म्हणणं? नाही म्हणजे मला असं वाटतं की हा म्हणजे ह्या आधी मला असं वाटत होतं की हा बहुतेक नेहाचा सायकोलॉजिकल प्रॉब्लेम आहे, पण आता तसं नाही वाटत आहे मला. मला असं वाटतं की हे सर्वशी तुम्हाला एक वेगळी शंका येते. काय? काय म्हणजे ती तुला सांगायच्या आधी मला असं वाट म्हणजे मे बी दिस इज जस्ट अ पॉसिबिलिटी, चान्सेस आर व्हेरी लेस, पण तरी स्टील इट्स अ पॉसिबिलिटी. ओके मामा, पण काय म्हणजे मला मला स्पष्ट सांगा ना तुम्ही प्लीज, काय एनिथिंग सिरियस? सिरियस म्हणजे मे बी दिस इज हेरिडिटरी. व्हॉट हेरिडिटरी? नेहाने तुला कधी तिच्या आईविषयी सांगितलं? नाही असं कधी, म्हणजे असं काहीच, म्हणजे त्यांच्या अपघाती मृत्यूनंतर तुम्हीच तिचा सांभाळ केला, तिला वाढवलं, मोठं केलं. याखेरीज म्हणजे जेव्हा जेव्हा तो विषय निघतो तेव्हा ती मला नेहमी असं सांगते की ती इतकी लहान होती तेव्हा की तिला काही आठवत नाही तेव्हाच. काहीही आठवत नाही म्हणजे असा कुठल्या गोष्टीचा असा पर्टिक्युलर तिने उल्लेख नाही केला माझ्याकडे. वेल I'll tell you the fact. नेहाच्या आईला बेडाचे झटके येत होते. काय? फार पूर्वीची गोष्ट आहे. म्हणजे साधारण 20-21 वर्ष झाली असेल साधारण आला. आणि चंदोबा भागलास का लिंबोणीच्या झाडामध्ये लपलास का? चंदोबा लपला? त्याला शोधायला हवं, त्याला मम्मम भरवायला हवी. अगं नेहा असं काय करतेस? एकच घास घे ग, एक तरी घे ग. बघा मी डोळे मिटले, हा घास चिवचा घ्या घ्या घ्या. नको बोल माऊच्या. माऊच्या घेऊन झाला बर गाऊच्या. अग नेहा नेहा कुठेस ग तू? घे ना घास. नेहा घास घ्या बर एकच. चला मी डोळे मिटले का, नाहीतर राक्षस येईल. आला राक्षस. ताई तुला काय होत अशी का वागतेस तू? कशाला आलास इकडे? अगं तुला काय होत आहे मला सांग. तू निदान नेहाचा तरी विचार कर का असं करू. तू इथे येऊन शांतपणे बस. तुला मी काहीही करत नाही. तुला मी फक्त तुला औषध देतो, तू शांतपणे इथे बस. मी तुला काहीही करत नाहीये, तुला फक्त औषध देतो, काळजी करू नको. शांत आई. पण मामा म्हणजे नेहाने मला ज्याबद्दल सांगितलं होतं तो ऍक्सिडेंट म्हणजे ऍक्सिडेंट नव्हता तो. नेहाच्या आईने स्वतःला जाळून घेतलं.
जाळून घेतला आणि नेहाच्या बाबाने घट्ट मिठी मारली. त्याने दोघही होरपळून होत कसा बसा मी नेहाला घेऊन बाहेर पडलो. पण मामा म्हणजे आता यावर काही उपाय तर असतील ना का? उपाय आहेत, उपाय आहेत आणि आपण ते करणारही आहोत. मी टॉप सायकियाट्रिस्टना कन्सल्ट करतो, बघू ते काय म्हणतात ते. तू टेन्शन घेऊ नकोस रे, सगळं काही व्यवस्थित होईल. बी ब्रेव. मी तिला काही ॲडिशनल औषधं लिहून देतो, ती सुरू कर. तोपर्यंत सायकियाट्रिस्ट काय म्हणतात तेही कळेल आपल्याला. निघू मी. ठीक आहे.